नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी पदवीधर दत्ता कोसे मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। शेतकरी बंधूंनो, आज आपण मॅग्नेशियमचे पिकामध्ये कार्य आणि त्याचे आपल्याला फायदे काय काय होत असतात याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणजे मॅग्नेशियमचा पिकामध्ये वापर कसा करावा, आपण केव्हा मॅग्नेशियमचा वापर करावा, मॅग्नेशियमचा वापर करण्यामागे फायदे काय काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे पिकासाठी मॅग्नेशियमची गरज काय असते, मॅग्नेशियमचं पिकामध्ये कार्य काय असतं हे तुम्हाला समजल्यानंतर पिकामध्ये त्याची वापर कधी करायचा आहे, कशासाठी करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी बंधूंनो, मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधव हा प्रगतशील शेतकरी व्हावा यासाठी आपण शेतीविषयक आधुनिक माहिती मॉडर्न फार्मिंग सोल्युशन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करीत असतो। तर जे कोणी शेतकरी बांधव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी खालील लाल बटणावरती क्लिक करून मॉडर्न फार्मिंग सोल्युशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून जे शेतीविषयी व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण मॅग्नेशियमचे पिकामध्ये कार्य आणि त्याचे सविस्तर फायदे काय आहेत याविषयीची माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, मॅग्नेशियम हे एक दुय्यम अन्नद्रव्य आहे। म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे पिकामध्ये दुय्यम अन्नद्रव्य आहेत, म्हणजे प्रमुख अन्नद्रव्यामध्ये येते। नायट्रोजन म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश हे तीन घटक येतात आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर येतात। तर त्यातला आपण मॅग्नेशियम हा घटक आज पाहणार आहोत। कॅल्शियम आणि सल्फरबद्दल पुढील व्हिडिओ त्या ठिकाणी टाकण्यात येतील। तर शेतकरी बंधूंनो, मॅग्नेशियम पिकांमधील चयापचय, प्रकाश संश्लेषण यासाठी फायदेशीर आहे। म्हणजे पिकामध्ये जी चयापचय क्रिया होत असते अन्न निर्मितीसाठी आणि जी प्रकाश संश्लेषण क्रिया होत असते याच्यामध्ये मॅग्नेशियमचा महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी आहे। तर याच्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम गरजेचं असतं आपलं प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होण्यासाठी। प्रकाश संश्लेषण व्यवस्थित झाल्यामुळे आपल्या पिकामध्ये अन्न निर्मिती चांगली होत असते। अन्न निर्मिती चांगली झाल्यामुळे त्या ठिकाणी फुलधारणा व्यवस्थित होऊन फळधारणा व्यवस्थित होते आणि उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ होत असते। मग सर्वात बेसिक जी गोष्ट आहे प्रकाश संश्लेषणाची, याच्यामध्ये भाग घेण्याचं काम हे मॅग्नेशियम करत असतं आणि म्हणून प्रकाश संश्लेषण क्रिया हे झाड उगवल्यापासून, म्हणजे आपलं रो पीक जे आहे ते पीक उगवल्यापासून तर हार्वेस्टिंग म्हणजे काढणीपर्यंत त्या ठिकाणी मॅग्नेशियमची गरज असते। कारण प्रकाश संश्लेषण क्रिया ही सतत चालू असते त्या ठिकाणी, त्याच्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्या ठिकाणी गरज असते। तर शेतकरी म्हणून वनस्पतीचा श्वासोच्छ्वास आणि एन्झाईम प्रणालीचे सक्रियकरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते। म्हणजे वनस्पतीमध्ये जे श्वासोच्छ्वास होत असतं मुळावाटे परत पानावाटे, आपण जशा प्रकारे श्वास घेत असतो तशाच प्रकारे पीकही त्या ठिकाणी श्वास घेत असते। तर ही श्वास घेण्याची जी क्रिया आहे ह्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी त्या ठिकाणी मॅग्नेशियमचा रोल आहे। म्हणजे तुमचं प्रकाश संश्लेषण असो, वनस्पतीची श्वासोच्छ्वास क्रिया, म्हणजे आपल्या पिकाची जी श्वासोच्छ्वास क्रिया असते रेस्पायरेशन जेवढं म्हणतो आपण, ही क्रिया व्यवस्थित होण्यासाठी त्या ठिकाणी मॅग्नेशियमचा रोल आपल्या पिकामध्ये असतो। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, पिकामध्ये फॉस्फरस वाहक म्हणून देखील काम करते। म्हणजे आपल्या जमिनीमधील जो फॉस्फरस असतो पिकामधलं मुख्य अन्नद्रव्य जे आहे फॉस्फरस, याचं जर वहन व्हायचं असेल तर त्यासाठी गरज ही मॅग्नेशियमची त्या ठिकाणी असते। म्हणजे शेतकरी बंधूंनो, त्या ठिकाणी नत्र, स्फुरद, पालास त्याच्यापैकी जे स्फुरद आहे ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो, हा फॉस्फरस वहन करण्याचं काम, म्हणजे जमिनीमधून ज्यावेळेस मुळं हे फॉस्फरस शोषून घेतात तर याला वहन करण्याचं, म्हणजे तिथपासून मुळांपासून पानापर्यंत वहन करण्याचं काम जे आहे ते मॅग्नेशियमद्वारे होत असतं। मॅग्नेशियम त्याच्यामध्ये भाग घेत असतो म्हणून फॉस्फरसची गरज आपल्या पिकामध्ये सुरुवातीलाही असते। मुळांचं वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्या ठिकाणी फॉस्फरसची गरज असते, तर ह्या फॉस्फरसचं वहन करण्याचं काम देखील मॅग्नेशियममुळे होत असतं। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, पिकामधील पेशी विभाजन आणि प्रथिने निर्मितीसाठी आवश्यक आहे। पिकामध्ये जी पेशी निर्मिती होत असते म्हणजे पानांचा आकार वाढणं, त्याच्यानंतर मुळांचा आकार वाढणं, त्याच्यानंतर आपल्या झाडाची वाढ होणं, याच्यासाठी सेल डिव्हिजन म्हणजे पेशींचं विभाजन त्या ठिकाणी होत असतं। म्हणजे एका एक पेशी दुसऱ्या पेशीला बनवत असते आणि मग त्याच्यामुळेच आपल्या पिकामध्ये वाढ त्या ठिकाणी होत असते, आपल्याला वाढ दिसून येते। पण याच्या मागे मेकॅनिझम जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी पेशींचं विभाजन होत असतं आणि या पेशींचं विभाजन होण्यासाठी मॅग्नेशियमचा रोल त्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, पिकामध्ये मॅग्नेशियम वापरल्यामुळे पिकाचा हिरवेपणा वाढतो। त्या ठिकाणी आपण जर मॅग्नेशियम जर वापरलं तर त्या ठिकाणी हिरवेपणा वाढतो आणि जर आपण मॅग्नेशियम कमी वापरलं तर त्या ठिकाणी पिकामध्ये शेंड्याकडी भागात किंवा मग आपल्या पानावरती पिवळेपणा त्या ठिकाणी दिसून येत असतो। आणि मॅग्नेशियमची जर डेफिशियन्सी वाढायची झाली तर याच्यामध्ये आपल्या झाडाची जी
पान आहेत हे पानावरती ज्या शिरा असतात ह्या शिरा हिरव्या राहतात आणि पान पिवळं पडतं अशा प्रकारची डेफिशियन्सी दिसून येते मॅग्नेशियमची तर त्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमचा वापर करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर शेतकरी म्हणून मॅग्नेशियममुळे प्रकाश संश्लेषण वाढून उत्पादनातही वाढ होत असते आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. म्हणजे आपल्या उत्पादनात वाढ तर देखील होतेच पण गुणवत्तापूर्ण उत्पादन त्या ठिकाणी भेटत असतं. तर अशा प्रकारे मॅग्नेशियमचा त्या ठिकाणी रोल आहे. याचा वापर आपण सर्व पिकासाठी करता येतो कारण सर्व पिकं जे आहेत पिकाला एक कोणतंही पीक जर घेतलं तर त्याला 17 अन्नद्रव्याची गरज असते. त्याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर त्याच्यापैकी मॅग्नेशियमची आज आपण माहिती बघितली. तर शेतकऱ्यांनो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.